एक 12 इंच छाती त्याच्यामध्ये जर ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे. तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा, पण तुम्ही अरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच आहे. मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची, कोणाला विरुद्ध बोलण्याची. मला माझी जबाबदारी समजते आहे, पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला, वाटेल त्या मागण्या करत राहिला, मग मला बोलावं लागेल. एवढंच म्हणत आहे. पण 20 तारखेसाठी सरकार तयार आहे का? जर एवढे संख्येने जर मराठा बांधव आले मुंबईमध्ये तर सरकार तयार आहे काय? तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन, एवढे लोक मुंबईमध्ये येणार. पंढरपूरची आमच्या पिठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला असतो. तिथे सुद्धा तेवढं नसतं, आता असं काय तुम्ही ऐकून बसलंय? म्हणजे त्यांनी असं समजा असं वाटतं की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आहे. आणि त्यांचं गणित असं आहे की 6-7 कोटी मराठा आहे, म्हणजे 50-60 कोटी. म्हणजे 50-60 टक्के 50-60 टक्के मराठा आहे. त्याच्यात 54 टक्के मिळवले तर झाले किती?